उल्फनने दिसला स्पष्टपणे ग्लोबल वॉर्मिंगला ॲडमिट करणारा की वातावरण बदल होता आहेत, अर्थात शेतकरी नेते असतील कदाचित, पण अधिकाधिक नेते जर ह्या प्रश्नावर बोलू शकले तर निदान कुठेतरी चर्चा सुरू होतील. प्रॉब्लेम सुरू कुठे होतात याच्यावर एकदा नजर टाकायला लागेल. ग्लोबल चेंजेस आणि लोकल इम्पॅक्ट ह्या विषयावर आपण बोलतो आहोत. तर माझ्यासाठी ग्लोबलायझेशनची व्याख्या काय आहे, अँथ्रोपॉलॉजीचा एक अभ्यासक म्हणून माझ्यासाठी ग्लोबलायझेशनची व्याख्या अतिशय सोपी आहे. माणूस नावाचा प्राणी आफ्रिकेत जन्माला आला आणि नंतर तो जगभर पसरला, म्हणजे दे वर ऑलवेज ग्लोबल, वॉट एव्हर यु नो, इफ वी गो, आपण जर आपला डी एन ए आफ्रिकेतल्या एखाद्या माणसाशी तपासून बघितला किंवा युरोपियन माणसाशी तपासून बघितला तर फार थोडे फरक जर सोडले तर तो तसा तसा मॅच होतो. वी आर वन स्पेशीज. आपण जेव्हा एक स्पेशी आहोत, एक प्रजाती जेव्हा आहोत आणि ही एक प्रजाती पूर्ण ग्रहावर आता पसरली आहे आणि मग हा ग्रह कसा चालतो, म्हणजे इथल्या नद्यांनी व्हायचं नाही का किंवा मग व्हायचं का, कसं व्हायचं, त्यांच्या पाण्याने काय करायचं, झाडं असावी का नसावीत, झाडं असावीत तर किती असावीत, त्याच्यावर पक्षी राहावीत की नको, समुद्र त्याचं पाणी स्वच्छ असावं की खराब असावं, खराब असावं तर किती खराब असावं, किती खराब असावं म्हणजे कुठपर्यंत ते खराबच करत राहावं, याचे बरेचसे निर्णय किंवा जवळजवळ सर्व निर्णय या ग्रहाने, या ग्रहावरचं जीवन कसं चालावं याचे निर्णय आता माणूस घेऊ लागला आहे. आणि हा माणूस जेव्हा ते निर्णय घेतो तेव्हा तो मोस्ट ऑफ द केसेस ते निर्णय घेताना एक असं फिक्शन रचतो, एक अशी स्टोरी रचतो. म्हणजे मी काही देशांच्या सीमा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला त्या सारख्याच दिसतात, इथे गवत असतं, इथे गवत असतं आणि तिथे उडणारी फुलपाखरं पक्षी छानपणे इकडे तिकडे जात असतात, पण माणसासाठी ती सीमारेषा असते. तर माणूस संकल्पनांवर जगणारा माणूस आहे, प्राणी आहे. मुंग्यांसाठी राष्ट्र नसतात किंवा मग मधमाशांचे देश नसतात किंवा फॉर दॅट मॅटर उंदरांची शहरं नसतात, शहरात उंदीर असतात. फक्त माणूस असा प्राणी आहे की तो भूभागाची एक काल्पनिक मांडणी करतो आणि त्यातून राष्ट्र संकल्पनेची निर्मिती होते. राष्ट्रसंकल्पनेची जशी निर्मिती होते तशी दुसरी संकल्पना आहे धर्मसंकल्पना. सध्या धर्मसंकल्पनेचं बरंच काही चालू आहे, बऱ्याच शहरांमध्ये चालू आहे, ह्या शहरात जास्त चालू आहे. तर की जर तुम्ही कुत्र्याला सांगितलं की दोन पोळ्या दिल्या आणि त्याच्यात एक पोळी दुसऱ्या कुत्र्याला दे, म्हणजे मग तुला पुण्य मिळालं आणि तू स्वर्गात जाशील तर ते कुत्रं ऐकणार नाही, यु नो, म्हणजे तो दोन्ही पोळ्या खाऊन घे. पुण्याची संकल्पना किंवा पापाची संकल्पना ही पुन्हा माणसाच्या फिक्शनशी संदर्भात आहेत. हे फिक्शन्स असावेत, राष्ट्र संकल्पना असाव्यात, त्यातून इकॉनॉमीची निर्मिती होते, त्यातून रोजगार निर्मिती होते, त्यातून माणसाचं जीवन अधिक सुखकर होण्याची प्रक्रिया होते. अधिक सुखकर होता होता ते इतकं जास्त की मग माणूस सुखाच्याच मागे धावायला लागतो आणि सुखाच्या मागे धावत राहताना त्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टींचा पैसे कमावतो आणि अधिकाधिक स्ट्रॉंग होत राहतो, अधिकाधिक गोष्टी इनोव्हेट करत राहतो. म्हणून माणसाच्या सुखाचा शोध संपत नाही, माणसाच्या सुखाचा शोध संपत नाही, पण दरम्यानच्या काळात ती सुखं अक्युम्युलेट करण्यासाठी किंवा अधिकाधिक सुखं मिळवण्यासाठी, म्हणजे आत्ता आईस्क्रीम खाल्लं मला आत्ता छान वाटतं, अर्ध्या तासानंतर परत दुसरं काहीतरी करावं असं वाटतं, म्हणजे ज्यातून मला आनंद मिळेल, कंटिन्युअस डोक्याला आनंद द्यायच्या प्रोसेसमधून कचरा तयार होतो, खूप सारा कचरा तयार होतो. खाण्यातून प्लास्टिकची निर्मिती होते, फिरण्यातून किंवा ट्रान्सपोर्टेशनमधून धुराची निर्मिती होते आणि जे काही तुम्ही वापरताय, खाताय, पिताय, या सगळ्या गोष्टीतून एक हे सगळं निसर्गातून आलेलं असतं, बरोबर आहे ना. आणि तुमच्या लेखी 200 रुपयाचा शर्ट असतो तो विकला जातो 250 रुपयाला, समजा त्याच्यात 50 रुपयाचं प्रॉफिट मार्जिन असतं, पण जिथून तो कापूस येतो किंवा जिथून ती गोष्ट येते त्याच्याशी रिलेटेड कच्चा माल असतो तो त्याचे पैसे कोणी देत नाही. नदीचं पाणी घेतलं जातं, त्याचे पैसे कोणाला दिले जात नाही, नदीलाही दिले जात नाही. सो थिंग इज फिक्शनचा वापर करता करता ती गोष्ट इतकी पुढे निघून जाते की मग त्यातून प्रॉब्लेम्स तयार व्हायला लागतात आणि त्यातून निरनिराळे प्रॉब्लेम तयार होतात आणि ते प्रॉब्लेम्सचे म्हणजे जे काही समस्या ज्या आहेत त्या अतिशय ठळकपणे आता आसपास आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम फक्त हवामानात जाणवले असते तर ठीक आहे, पण त्या हवामानात होणाऱ्या परिणामांमुळे अनेक प्रजाती ज्या आहेत त्या अतिशय वेगाने नष्ट होत आहेत. काही प्रजाती मी 5 वर्षापूर्वी मी अभ्यास केलेल्या काही प्रजाती आता त्या अस्तित्वात नसतात तेव्हा त्याचं वाईट वाटतं. आणि प्रजाती फक्त नष्ट झाल्या काही ठीक आहे बाबा, एखादा बेडूक होता तो कुठेतरी उड्या मारायचा ना की आता तो नाही आहे, दॅट्स अन ओके थिंग. पण ओव्हरऑल जीवन जे आहे, म्हणजे जर 100 गोष्टी जिवंत गोष्टी आहेत तर त्यातल्या 60 गोष्टी ऑलरेडी मेल्या आहेत, अर्धी पृथ्वी मेली आहे. माणसं जिवंत आहेत, छान आहेत, आजोबा आजोबांचा मुलगा त्यांचा नातू ते जिवंत आहेत, पण दरम्यानच्या काळात अवघ्या 50 वर्षात अर्धी पृथ्वी ही मेली आहे. त्याच्यावरची झाडं, त्याच्यावरचे प्राणी, आणि ते जनरल प्राणीही असतील, असं काही नाही की एंडेंजर स्पेशीस हे झाले आहेत असं आहे. कीटक जे आहेत, साधे कीटक इकडे तिकडे उडणारे किंवा मधमाशा ज्या आहेत त्या कमी होऊ लागल्या आहेत. आणि इव्हेंच्युअली या सगळ्यांचा परिणाम नेमका कुठे कुठे होईल आणि काय काय होईल आणि कसा कसा होतोय त्याचं व्यवस्थित ऑडिट अजून सुरू झालं नाही आहे. हात धुण्याच्या नादात किंवा 99.9% जर्म्स जे मारायची आपण हे केल्याने, शास्त्रज्ञांनी रिसेंटली शोध लावला की काही जीवाणू हे अत्यावश्यक आहे, त्याच्यामुळे साबणाने हात धुणं ही वाईट गोष्ट आहे. साबणाने हात धुवू नका, शक्यतो हातच धुवू नका, त्याच्यामुळे निदान काही जीवाणू तुमच्या याच्यात राहतील. आणि आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली किती प्रकारचे जीवाणू होते. आणि हा आपल्या समोरचा असलेला प्रचंड मोठा प्रश्न आहे की हे प्रश्न आता सोडवायचे कसे. 3 महत्त्वाचे प्रश्न मानव जातीसमोर जे आहेत सध्या, एक आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज, दुसरं आहे न्यूक्लिअर वॉरफेअर. न्यूक्लिअर वॉरफेअरवरशी फार विचार केले जात नाही, पण ज्या पद्धतीने राष्ट्रांमध्ये आता पॉवर प्ले सुरू झालेला आहे त्यातून, आणि राष्ट्रांना रिप्रेझेंट करणारे जे लोक आहेत, म्हणजे बालवाडीत पेन्सिल पाटीवरून भांडण करणे त्यांना जरा जास्त मॅच्युरिटी असते, असे काही राष्ट्रप्रमुख ह्या जगात आता आलेले आहेत की ते एकदम चिडचिड करतात. आणि मग अशा पद्धतीने त्यांच्याकडे जर न्यूक्लिअर वॉरफेअरचं बटन दिलं तर ते काय करतील, तो एक प्रश्न आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे वेगाने बदलत जाणारं तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये 2 गोष्टी, एक म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, आपण ज्याला जैवतंत्रज्ञान म्हणू, त्याच्यावर प्रचंड वेगाने रिसर्च होतो आहे. म्हणजे एक बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसेंट काही ॲडव्हान्समेंट मागच्याच आठवड्यात आपण बघितलं, एक चायनीज शास्त्रज्ञ आहे, एक क्रिस्पर म्हणून एक टूल येतं, टूल म्हणण्यापेक्षा इट्स ऑल टुगेदर अ सायन्स, की त्याच्यात माणसाचा DNA जो आहे तो पूर्ण मॅप आहे, म्हणजे कुठे काय कुठं काय, विच जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉट, म्हणजे डोळ्यांच्या रंगाचा जीन कुठला आहे, हाडांच्या एकूण डेन्सिटीचा जीन कुठला आहे, किंवा मग केसांच्या रंगाचा जीन कुठला आहे, किंवा त्वचेच्या रंगाचा जीन कुठला आहे. आणि हे सगळे जीन जेव्हा आयडेंटिफाय होत आहे, तो जेनेटिक मेकअप जेव्हा सगळं आयडेंटिफाय होतो तर त्याच्यामध्ये काय बदल करता येतील. आता मग काहींना चांगले बदल होतात की बा जीनमध्ये आपण असं काहीतरी बदल करू किंवा त्याच्यामुळे चष्मा लागणार नाही, डोळ्यांचं जीन जरा आपण हे करू. मग एखादा म्हणतो ठीक आहे डोळ्यांचं जीनने हे करू तर आपण निळे डोळे करूयात, म्हणजे डोळे छान असे घारे किंवा निळे असं हे करता येईल. आणि मग त्यातून कुठेतरी म्हणतं की झूम करता येतील असे डोळे बनवूयात आपण. सो अँड दॅट्स वेअर इट गेट्स फनी, की फक्त डोळ्यांचाच विषय सांगितला मी. एखाद्याला वाटलं की माझं मूल जन्माला घालायचं आहे त्याचे डोळे निळे असावेत, मोठे असावेत, छान केस सिल्की असावेत, आणि त्याची उंची 10 फूट असावी किंवा 12 फूट असावी. सो डिझायनर बेबीज इज व्हेरी मच अ व्हॅलिड कन्सेप्ट. इट साऊंड्स लाईक अ लाफेबल थिंग, इट इज अ लाफिंग थिंग, बिकॉज आपण फक्त हसू शकतो कारण त्याच्यावर उत्तर नाही आहे. सैन्यात जर भरती होणारे लोक असतील आणि चीनने ठरवलं की त्यांचं जे सैन्य आहे तर फक्त सैनिकातले जे माणसं आहेत ती सगळी 150-150 किलोची करायची, त्यांचं मसल वेट जास्त ठेवायचं, आणि त्याच्यानंतर त्यांना अंधारातही दिसू शकेल असे डोळे करायचे. असं जर रिसर्च त्यांनी केलं तर इट विल ट्रिगर, असं ट्रिगर सुरू होईल की तुम्ही डिझायनर सोल्जर बनवता मग आम्ही पण डिझायनर सोल्जर बनवू, मग सोल्जरच का मग आम्ही
हे करू, आणि ह्या प्रश्नावर कुठला देश त्याची सुरुवात करेल याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही. रिसेंटली मागच्याच आठवड्यात चीनचा एक शास्त्रज्ञ, त्याने काही जीन एडिट केले होते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर तिथल्या सरकारने आक्षेप घेतला. तो सध्या तो गायब आहे तो शास्त्रज्ञ, पण कदाचित तो पुन्हा लोकेशन सर्व्हिसेस ऑन करेल आणि ऑनलाईन झाल्यानंतर त्याला पिकअप करतील. द पॉइंट इज, कुठल्या देशाने काय करावं याच्यावर काहीही हे नाही आहे, सोल्युशन नाही आहे. आणि फक्त बायोटेक्नॉलॉजी पुढे जात असली तर मग अशातून आजपर्यंतच्या काळात एक गोष्ट होती की आहेरे आणि नाहिरेची व्याख्या जी होती ती पैशाशी रिलेटेड होती, म्हणजे एखाद्याकडे पैसे नसतील. आता व्यवस्था कशा होत्या त्याच्यामुळे कोण श्रीमंत कुठपर्यंत होऊ शकत होतं किंवा काय होऊ शकत होतं या गोष्टी वेगळ्या, पण तरीही किमान पातळीवर कुठेतरी काहीतरी शक्यता उपलब्ध होता की गरीब माणसाला श्रीमंत होण्याची किंवा किमान पातळीवर थोडे जास्त पैसे कमवण्याची शक्यता होती. बायोटेक्नॉलॉजीत जर असं म्हटलं की त्याने एक चिप टाकली त्याच्यामुळे त्याचा IQ 110 होता आणि तो एकाएकी 130 राहील आणि 130 वरच राहील त्या चिपमुळे, किंवा सगळं इंटरनेट डाउनलोड करून एखाद्या चिपमध्ये त्याच्या डोक्यात बसवलं आणि हा माणूस जेव्हा परीक्षेला बसेल इट इज ऑब्विस की त्याला 100 पैकी 100 मार्क नेहमी पडत राहणार. आणि मग अशातून तयार होणारी विषमता, जैविक विषमता जी आहे आणि त्यातून इझिली ते मॅनेज करता येणार नाही आपल्याला. चिप कदाचित नंतर माणूस पैसे साचून विकत घेऊन टाकेल जसं तुम्ही अँड्रॉइडचं फोन घेता, परंतु कोणी जर डिझायनर टेस्ट ट्यूबमधून जन्माला येतानाच काही जीन घेऊन आला तर तो वेगळा माणूस राहील आत्ता अस्तित्वात असलेल्या माणसापेक्षा. आणि मग ही बायोलॉजिकल डिस्पॅरिटी जी आहे, जैविक विषमता जी आहे, त्याच्यावर नेमकं काय करायचं, तो प्रश्न कसा ॲड्रेस करायचा याचं उत्तर आपल्याकडे नाही. दरम्यानच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे त्याच्या संशोधनाचा वेग प्रचंड वाढतो आहे. म्हणजे तुम्ही जर नेटफ्लिक्स बघत असाल किंवा मग ॲमेझॉन प्राईम बघत असाल तर त्या सॉफ्टवेअरला ऑलरेडी माहिती आहे की तुम्ही जर गेम ऑफ थ्रॉन्स बघितलं आहे तर प्रोबॅबली तुम्हाला हंगर गेम्स आवडेल, किंवा मग तुम्ही फ्रेंड्स जर बघितलं आहे तर तुम्हाला एव्हरीबडी लव्ज रेमंड आवडेल. तर त्या हिशोबाने जेव्हा तुम्हाला काय आवडत आहे ती गोष्ट सॉफ्टवेअरला तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कळते आहे, तर मग तुम्हाला स्वतःबद्दल माहिती करण्याच्या पेक्षा किंवा करण्याच्या अगोदर सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्याबद्दल जेव्हा सांगतंय, तर हळूहळू जे ऑटोमेशनचा जो स्पीड आहे तो आता वाढत चाललाय, हळूहळू म्हणता येणार नाही त्याला, वेगाने वाढतो आहे, तर मग इव्हेंच्युअली सगळी ह्युमॅनिटीज किंवा सगळी मानवजातच त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यात जाईल का, ताब्यात जाईल का. आणि ताब्यात जाण्या अगोदरची गोष्ट म्हणजे ताब्यात 10 वर्ष लागतील 20 वर्ष लागतील, आपण फ्युचरॉलॉजीचा विचार करूया, पण तुमच्यापैकी काहींची मुलं म्हणजे फार काही लोकांची, बाकी बरेचसे तरुण लोक आहेत तिथे, पण काहींना मुलं आहेत मला माहिती आहे, आणि ती 3 वर्षाची 4 वर्षाची 5 वर्षाची मुलं ती आईबाबांचा फोन वापरतात. असं आम्ही आमच्या मुलाला फोन देत नाही असं सार्वजनिकपणे सगळे म्हणतात, पण मुलं फोन वापरतात, ती मुलं यूट्यूब वापरतात, आणि ती मुलं यूट्यूब ज्या पद्धतीने वापरतात त्या पद्धतीकडे तुम्ही जर बघितलं तर ती मुलं लिटरली त्या यूट्यूब त्यांना वापरतंय की ते यूट्यूबला वापरताय असं सांगता नाही येत, परंतु आई बापापेक्षा जास्त वेळ यूट्यूब वाढवतंय, मोठं करतंय. सो AI इज ऑलरेडी रेजिंग अवर केड्स, वेन दॅट इज द केस वी डोंट नो वॉट हॅपन्स. मग हे 3 प्रश्न जे आहेत, क्लायमेट चेंज, न्यूक्लिअर वॉरफेअर आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, राष्ट्र संकल्पनेच्या फ्रेमवर्कमध्ये सॉल्व्ह केले जाऊ शकत नाही. कारण भारताने जरी ठरवलं की नाही प्रदूषण होत आहे आणि त्याच्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे किंवा मग धूर जो आहे तो कमी केला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल इम्प्लिमेंट केला पाहिजे, पण बांगलादेशला तरी वाटेल की आम्ही ते करत राहणार, श्रीलंका म्हणेल तरी आम्ही ते करत राहणार, किंवा अमेरिका म्हणेल तरी आम्ही ते करत राहणार. कारण ढग तर असं ठरवून हे करत नाही, आता चला भारतावर जाऊ पाऊस पाडू पण श्रीलंकेला नाही द्यायचं, कारण दो जर नो पाऊस कुठे पडेल किंवा नदी कुठे वाहील किंवा पाणी कुठे वाहील त्या गोष्टी शाश्वत आहेत, त्या वास्तवात आहेत आणि त्या संकल्पना मानत नाहीत. त्याच्यामुळे जगातले सर्व देश एकत्र येऊन जर कोऑपरेट करू शकत असतील, सगळे देश जर मान्य करू शकत असतील की नाही आपण कार्बन इमिशन कमी केलं पाहिजे एकत्र येऊन, किंवा मग
आपण इकॉनॉमिक मॉडेल्स जे बनवले आहेत ज्याच्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो त्या मॉडेलला रिव्हिजिट करून ते मॉडेल चेंज केले पाहिजेत. तर त्याच्यासाठी ग्लोबल कोऑपरेशनची प्रचंड गरज आहे आणि ज्या वेळेस ग्लोबल कोऑपरेशनची प्रचंड गरज आहे त्याचं वेळेस राष्ट्रांमध्ये वितुष्ट वाढायला लागलं. ब्रिटन म्हणतं की आम्हाला आता युरोपमध्ये नाही राहायचं, वी गुना हॅव अ ब्रेक्झिट. ट्रम्प साहेब म्हणतात की मेक अमेरिका ग्रेट अगेन. आणि मग अनेक अनेक राष्ट्र म्हणतात आम्ही आता महासत्ता बनणार आहोत. मग अशा परिस्थितीत हवामानाचे प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न सॉल्व्ह केले जाऊ शकत नाहीत. मग हा प्रश्न बनतो तो माणसाचा प्रश्न बनतो, भारतीय शेतकऱ्यांचाच प्रश्न बनतो असं नाही आहे. इतर लोकांनाही त्याचं हे करावं लागतं, शेतकऱ्यांना त्याची किंमत त्यांच्या रोजगारामधून द्यावी लागते आहे किंवा त्यांच्या आर्थिक उत्पन्नातून द्यावी लागते आहे, त्याच्यामुळे त्यांचं डॅमेज सगळ्यात जास्त आहे. पण आय एम प्रिटी शुअर काही लोकांना अस्थमा असेल आणि जेव्हा पुण्याचं हवामान आता थंड व्हायला लागतं तर ते प्रचंड रोगट व्हायला लागतं, तिथे हे व्हायला लागतं आणि खूप त्रास होतो. ॲक्च्युअल अस्थमा असणाऱ्या माणसाला जर तुम्ही विचारलं तर तो सांगेल की इट्स अ हेल्थ होल, मग त्यालाही त्रास होतो. आणि असे अनेक केसेस आहेत आणि हा त्रास वाढत जाणार आहे, कमी होणारा नाही आहे. त्याच्यात जास्त त्याचा परिणाम भोगणारे लोक जे आहेत किंवा जास्त लोकांवर त्याचे परिणाम होणार आहेत. आणि मग अशा वेळेस जर ते प्रश्न सोडवायचे असतील तर ते राष्ट्र संकल्पनेत सोडण्याऐवजी माणसाच्या परिप्रेक्ष्यात, की सगळ्या माणसांचं भलं व्हावं किंवा सगळ्या माणसांनी एकत्र येऊन काम करावं याच्यासाठी हवी. याचा अर्थ असा बिलकुल नाही की राष्ट्र वाईट असतात किंवा आपण राष्ट्र सोडून दिले पाहिजे किंवा असं नसतं. तर तुम्ही तुमच्या भाषेचा, लोकल भाषेचा, राज्य भाषेचा अभिमान बाळगू शकता, तुम्ही तुमच्या राष्ट्राचा अभिमान बाळगू शकता. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं की तुम्ही स्पेशीज, एक इंटेलिजंट स्पेशीज, एक हुशार प्रजाती या ग्रहावरती आहात, त्याचा अभिमान अभिमान आणि जबाबदारी ही एकत्रितरित्या बाळगली जाऊ शकते. याच्याबरोबर तुमच्या शहराची मिसळही चांगली आहे त्याचाही अभिमान तुम्ही बाळगू शकता अर्थात. परंतु जागतिक कोऑपरेशन जे आहे ते जास्त गरजेचं आहे आणि त्यातून मला वाटतं हे जे प्रश्न आहेत ते सोडवले जाऊ शकतात. इकॉनॉमीची अवस्था अशी आहे की जर राष्ट्र संकुचित होत असतील तर हे साहजिक आहे की चीन आहे जो मोस्ट ऑफ द केसेस सगळ्या चिप्स जे आहेत ते सगळ्या चीन बनवतो. चिप्स म्हणजे पोटॅटो चिप्स नाही तर तुमचे कम्प्युटर चिप्स, सगळ्या हार्डवेअर जे आहे, महत्त्वाचे कम्युनिकेशन डिव्हायसेस जे आहेत ते चीन बनवतं. आणि कम्युनिकेशन डिव्हायसेस जेव्हा चीन बनवतं तर एका पद्धतीने इतर राष्ट्र चीनवर अवलंबून आहे. आणि कुणी सांगावं की चीनमध्ये कुणीतरी बसून हा कार्यक्रम बघवू शकतं, आता त्यांना ती भाषा व्यवस्थित कळणार नाही, परंतु चीन कॅन व्हेरी मच यु नो ते याच्यावर हे करू शकतात. आणि असे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्या बाबतीत, तंत्रज्ञानांच्या बाबतीत काही देशांची मोनोपॉली आहे, काही देशांचा मक्ता आहे. आणि हा मक्ता जेव्हा आहे तेव्हा जर राष्ट्रांनी एकमेकांसोबतचं कोऑपरेशन जर कमी केलं आणि स्वयंपूर्ण होण्याचे ठरवलं तर ते पूर्ण स्वयंपूर्ण होणं कधीही शक्य नाही. म्हणजे आज मी इथे जेव्हा उभा आहे तेव्हा आय कॅन टेल की हा माईक चीनमधूनच बनवून आलेला आहे. त्या पंख्याचं मेटल कुठेतरी इकडे एक्झिबिट झाले असेल आणि तोही कदाचित चीन किंवा इकडे असेंबल केलेला असेल. त्याच्यानंतर हे ट्यूब आहेत कदाचित ते फिनलँडवरून आलेले असतील. या माईकमध्ये असलेल्या काही चिप्स इटलीवरून आलेल्या असतील. तर देशादेशांच्या इनव्हिजिबल अतिशय बारीक याच्याने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत गेल्या 50 वर्षात. इनफॅक्ट इथे जो लोगो दिसतो आहे त्या खुर्चीवर लोगो पत्रकार परिषदेचा आहे, तो ॲक्च्युली पॅन अमेरिकन एअरलाइन्स जी आहे पॅनमचा लोगो जो आहे तो लोगो तसान तसा दिसतो आहे मला इथे. मी गंमत आहे आता तो इथल्या पत्रकार परिषदेचा लोगो आहे. तर आपण एकदम इनव्हिजिबली एकमेकांशी कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे राष्ट्र संकल्पना किंवा महासत्ता होण्याची स्वप्न किंवा मग काहीतरी यु नो स्वाभिमान किंवा हे यात जर तुम्ही करायला गेलं तर त्यात ते शक्य होणार नाही. असं आपल्याला आपल्या राष्ट्राबद्दल वाटू शकतं किंवा आपण विरोधी पक्षात बसलेलो आहोत का काय म्हणून असं वाटू शकतं, तर असं नाही. जगभर परिस्थिती जवळजवळ अशीच होत चाललेली आहे. आणि मग यातून गोष्टी पुढे कुठे जातील तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट येत्या दिवसाच्या अधिक वाढणार आहे. त्याच्यामुळे ऑटोमेशन वाढणार आहे,
ऑटोमेशन वाढल्यानंतर आपल्या भारतीय शेतकऱ्याचे प्रश्न अद्याप म्हणजे कुठेतरी निदान काहीतरी चर्चा सुरू झाल्या आहेत. आणि अमेरिकेमध्ये ऑलरेडी व्हर्टिकल फार्मिंग सुरू झालं आहे. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे उभी शेती ज्याच्यात मातीचा वापर होत नाही आणि प्रत्येक रोपटं ॲज अन इंडिव्हिज्युअल युनिट त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सतर्फे रिकग्नाईज केलं जातं आणि प्रत्येक रोपट्याला किती न्यूट्रियंट हवं आहे ते बरोबर तेवढंच पुरवलं जातं आणि त्यातून त्याची पूर्ण हार्वेस्टिंग केलं जातं. ते हार्वेस्टिंग केल्यानंतर ती प्लेट छान व्यवस्थित धुतली जाते आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जमीन आणि जमिनीचं राजकारण याच्यावर बराच मोठा काळ गेला आणि जर व्हर्टिकल फार्मिंग येते आहे तर मग पुन्हा आपण ही परिस्थिती कुठे बघणार, ह्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट कुठे बघणार आणि त्यातून बदलत जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी ह्या अवघड होतात. सो मला वाटतं की काही गोष्टी इंडिव्हिज्युअल पातळीवरती किंवा एक याच्यावरती की सगळ्यात पहिल्यांदा संकल्पना ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. आपण राष्ट्र संकल्पना चांगल्या आहेत पण त्या संकल्पना आहेत, इट्स अ फिक्शन. त्याच्यानंतर धर्मसंकल्पना संकल्पना आहेत, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत त्यात पण त्या संकल्पना आहे. आणि ह्युमन राईट्स ज्याला मानवाधिकार म्हणतात तीसुद्धा संकल्पनाच आहे. म्हणजे जर तुम्ही माणसाचं ऑपरेशन केलं आणि सांगितलं की बा आता इथे हार्ट आहे, इथे फुफ्फुस आहे आणि मग मानवाधिकार बघा बरं कुठेतरी. सो देर इज नो ऑर्गन कॉल्ड एज ह्युमन राईट्स, असं कुठला अवयव नाही आहे. ते आपण आपल्यासाठी बनवलेली कन्सेप्ट आहे. की बरीच इथे चर्चा खूप मोठी झाली पण ती फक्त मानवाच्या फ्रेमवर्कमधूनच झाली. माणसाची इकॉनॉमी, माणसाचं काय होणार, माणसाला काय प्रॉब्लेम होत आहे, वी हॅव टू थिंक ॲज वन इंटेलिजंट स्पेशीज अबाउट दिस प्लॅनेट. या ग्रहाबद्दल आपण विचार केला पाहिजे, इथल्या प्रत्येक जिवंत गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे. जर अर्धी पृथ्वी ऑलरेडी मिली आहे, त्यापेक्षा जास्त 60% पृथ्वी मिली आहे, त्याच्यामुळे हे फार प्रॉमिसिंग आहे. फार येणारा हे सगळं फक्त ह्युमॅनिस्ट आर्ग्युमेंटमधून किंवा फक्त मानवाधिकार किंवा मानव कल्याणाच्या विचारात करण्यापेक्षा ग्रह जास्तीत जास्त आपल्या एका नॅचरल हार्मोनीमध्ये कसा येईल याच्यावर विचार केला पाहिजे. माणसांनी माणसाशी कलेक्ट झालं पाहिजे आणि संकल्पनांमुळे माणसा माणसात वितुष्ट का येतं तर ह्या संकल्पनांमुळे येत आहे हे लक्षात घ्या. आणि ते फिक्शन ते आपण मान्य केलं पाहिजे की हे फिक्शन आहे आणि त्यातून पुढे विचार केला पाहिजे की एक सस्टेनेबल प्लॅनेट जो फक्त आपल्या प्रजातीसाठी नाही तर इथल्या सर्व लिव्हिंग गोष्टींसाठी, इथल्या सर्व जिवंत गोष्टींसाठी एक चांगला ग्रह कसा बनवू शकता येईल, बनवता येईल आपल्याला, चांगली इकोसिस्टम कशी बनवता येईल, तर विचार करावा लागेल आपल्याला. धन्यवाद.